राजकीय अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13व्या विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात मी पुन्हा येईल असे वक्तव्य केले होते व त्यानंतर अनेक प्रचार सभांमध्ये देखील त्यांनी या वाक्याचा पुनरुच्चार केला होता। मात्र हा डायलॉग सध्या टिकटॉकवर फेमस होत असून अनेक जण यावर कॉमेडी व्हिडिओज बनवताना दिसत आहेत। मात्र हा व्हिडिओ हास्यास्पद असल्याने सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे। आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, परत मारीन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन। बायको मारला जायला निघाले, लय आनंद आला, पण बायकोने जेव्हा खिडकीतून डायलॉग मारला ना, मी पुन्हा येईन, 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 मी पुन्हा येईन। आला का यायचंय? येतोय। पण त्याला येताना चुन्याची डबी तेवढी आणायला। मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा फडणवीसांचे नाव जाहीर केल्यामुळेच भाजप सत्तेपासून दूर राहिले तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरून देखील भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे। यांची कारणे शोधण्याचे काम भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुरू होते। यामधून प्रामुख्याने काही कारणे समोर आली आहेत ज्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले। देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपने मुख्यमंत्री पदासाठी जाहीर केले ही सर्वात मोठी चूक झाल्याचे समोर आले आहे। कारण मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस यांचे नाव समोर आल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी निवडणुकीत मर्यादित सहभाग नोंदवला। राज्यातील भाजपचे बहुसंख्य कार्यकर्ते हे स्वबळावर निवडणुका लढवण्यास इच्छुक होते, परंतु फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेत युती करून केंद्रीय नेतृत्वाकडे अग्रस्थानी मांडली। युतीत लढल्यामुळे भाजपचा स्ट्राईक रेट वाढला, मात्र आमदारांची संख्या 122 वरून 105 पर्यंत घटली।